वेलकम फ्रेंड्स टू द यूट्यूब चैनल मिस्टर जे द एक्सप्लोरर, आपले हार्दिक स्वागत है। आज अपन भाग नंबर 2 जो कंक्लूडिंग भाग है आईके एक्सप्लोरेशन का, तो अपन इतने दाखवणार आहोत। आणि तुम्ही जर भाग नंबर 1 पाहिला नसेल तर भाग नंबर 2 पाहण्याआधी भाग नंबर 1 पाहणं फार जरूरी है, कारण की त्याचा हा कंटिन्यूएशन प्रोसेस है आणि भाग नंबर 2 हा कंक्लूडिंग पार्ट है। तर भाग नंबर 1 मध्ये काय काय दाखवलं गेलं आणि काय काय आयकिया एक्सप्लोरेशन मध्ये असू शकतं हे तुम्ही मिस कराल जर तुम्ही डायरेक्ट भाग नंबर 2 मध्ये जंप कराल तर। तर मग भाग नंबर 1 मध्ये आपण वेगवेगळे टेम्पलेट्स बघितले, लूज फर्निचर पण बघितलं, भाग नंबर 2 मध्ये असं अजून काय आहे की जो एक्सप्लोरेशनचा पार्ट होऊ शकतो? तर लक्षात ठेवा, 1,00,000 स्क्वेअर फीटचा हा मॉल आहे आणि त्यातला आपण साधारण 50,000 स्क्वेअर फीट म्हणजे निम्मा मॉल कव्हर केलेला आहे, निम्मा अजून बाकी आहे। तर बघू अजून हा जो निम्मा पार्ट आहे आयके एक्सप्लोरेशनचा त्यात काय काय आहे। सो लेट्स बिगिन आयके एक्सप्लोरेशन पार्ट 2 द कंक्लूडिंग पार्ट। L2 लेवलचे पूर्ण एक्सप्लोरेशन केल्यानंतर आपले पाय जाम दुखत असतात, आपल्याला ब्रेकची आवश्यकता आहे आणि त्यासोबत आपल्याला पोटाला पण भूक लागलेली असते। तर इथे रेस्टॉरंट आहे ज्याचं टायमिंग 10:30 सकाळी ते रात्री 9 आहे। तर बघू आपण रेस्टॉरंटमध्ये काय काय मिळतं। तुमच्यासोबत तुम्ही जी ट्रॉली घेऊन फिरत असता ती तुम्ही इथे पार्क करू शकता, घाबरू नका, तुमची ट्रॉली कोणीही इथून नेणार नाही। स्वीडिशमध्ये स्मॅकलिक माल्टिड ह्याचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या जेवणाचा आस्वाद घ्या। इथे काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत। पहिली स्टेप, आपण रांगेत उभं राहावे। दुसरी स्टेप, आपल्याला हवे असलेले शीतपेय आणि जेवण मागावे। तिसरी स्टेप, जे आपण मागवलेले जे जेवण आणि पेय आहे त्याचं बिल पे करावं। चौथी स्टेप, कटलरी घ्यावी। पाचवी स्टेप, आस्वाद घ्यावा जेवणाचा। आणि सहावी स्टेप, आपले प्लेट्स डिस्पोज ऑफ करावेत। जेवणामध्ये काय काय मेनू आहे त्याचा हा डिस्प्ले झोन आहे। ही ट्रॉली आहे, ट्रे ट्रॉली, ह्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रेस ठेवायचे आहेत आणि ते ट्रे घेऊन आपल्याला सर्विंग काउंटरवरती जायचं आहे आणि आपली ऑर्डर प्लेस करायची आहे। सर्विंग काउंटरवरती आपल्याला गरमागरम जेवण आपल्याला सर्व केलं जातं ते त्या ट्रेमध्ये घ्यायचे आहेत। काही बेकरी प्रोडक्ट्स पण इथे आपल्याला मिळतात, सॅलड पण भेटतं आपल्याला इथे, वेगवेगळ्या डेझर्ट्समध्ये पेस्ट्रीज पण भेटते। अशा रीतीने आम्ही ही ट्रे भरलेली आहे आमच्या जेवणाने आणि आपण बिलिंग काउंटरवर जाऊन त्याचं बिलचं रिसिट पे करून आपण आता कटलरी घेऊन आपले डायनिंग टेबलवरती जाऊन जेवणाचा आस्वाद घेणार आहोत। सोशल डिस्टन्सिंग इथे पूर्णपणे फॉलो केले जातात। प्रत्येक ठिकाणी इथे क्रॉस मार्क केले आहेत, तिथे बसायचं नाही आपल्याला। आणि हे सोशल डिस्टन्सिंग त्यांनी वॉशरूम्समध्ये पण फॉलो केले आहे। जेवण उत्तमरित्या इथे सर्व केलं होतं, छान टेस्ट होती जेवणाची, काही अजिबात स्पायसी फूड नाही आहे इथे। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स मिळतात आपल्याला जेवायला। पोट भरून जेवल्यानंतर आता आपल्याला आपले ट्रेज डिस्पोज ऑफ करायचे आहेत। इथे ऑटोमॅटिक बेल्ट आहे, त्याच्यावरती आपले यूज्ड प्लेट्स ठेवायचे आहेत आणि ते वॉशिंगसाठी ते प्लेट्स जातात। तर पोट भरून जेवण झाल्यानंतर आपल्याला राहिली शॉपिंग कंप्लीट करायची आहे। तर आपण L2 वरून आता L1 लेवलला चाललो आहोत। रेस्टॉरंट हे आहे ते L2 लेवलला आहे। तर L1 लेवलला मार्केट हॉल आहे जिथे आपल्याला सेल्फ सर्व फर्निचर एरिया पण आहे आणि बिलिंग पण आहे। आणि बिलिंग झाल्यानंतर आपल्याला एक्झिटचा ऑप्शन पण भेटतो। L2 लेवलला आपल्याला ट्रॉलीची तशी फारशी गरज नाही आहे, पण L1ला नक्की आहे। L2ला आपण येल्लो कलरचे बास्केट ट्रॉली आपण कॅरी करू शकतो। इथे हे किड्स प्ले एरिया पण आहे जे सध्या पॅन्डेमिकमुळे बंद आहे। इथे तुम्ही तुमच्या मुलांना खेळायला सोडू शकता आणि तुम्ही मनसोक्त शॉपिंग करायला जाऊ शकता। तुमची मुलं इथे खेळण्यात रमतील आणि तुम्ही शॉपिंग करण्यात, दोघांचाही फायदा। पण सध्या ते पॅन्डेमिकमुळे बंद आहे। L1 लेवलला आपल्याला सगळे ॲक्सेसरीज बघायला मिळतात। किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण इथून खरेदी करू शकतो। ताटं, प्लेट्स, चमचे, कुकवेअर्स, सर्व काही गोष्टी आपण इथून खरेदी करू शकतो। आणि हो, प्रत्येक गोष्ट आपण इथून विकत घ्यायलाच पाहिजे असं नाही,
तर काही गोष्टी आपण इथे ऑर्डर पण करू शकतो ज्या आपल्याला घरपोच भेटू शकतात. या विभागात बाथरूम रिलेटेड सगळे ॲक्सेसरीज आपल्याला भेटतात. भरपूर चॉईसेस आहेत आपल्याला बाथरूमसाठी. इथे वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला डस्टबिन्स पण बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या कलरचे आणि आकाराचे कंटेनर बॉक्स पण बघायला मिळतात जे OTG फ्रेंडली आहेत, मायक्रोवेव्ह फ्रेंडली आहेत. जर तुम्हाला कोणालासुद्धा गिफ्ट आयटम म्हणून इथल्या काही भेटवस्तू द्यायच्या आहेत तर ही जागा अतिशय उत्तम आहे ते गिफ्ट ऑप्शन्स बघण्यासाठी. तुम्ही ते गिफ्ट रॅप करून डायरेक्ट त्यांना घरपोच पण पोचवू शकता आणि त्यांना सरप्राईज देऊ शकता. आपल्याला इथे वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईन्सचे हँगर्स बघायला मिळतात. इथे स्क्रू ड्रायव्हर आणि ड्रिलिंग मशीन पण विकत घेऊ शकतात. म्हणूनच म्हणालो होतो वन स्टॉप सोल्युशन, तुम्हाला सर्व काही इथे भेटू शकतं. हे वेगवेगळे लाईट फिटिंग्स या सेक्शनमध्ये बघायला मिळणार आहेत आपल्याला. तर मी माझ्या व्ह्युअर्सला आवर्जून सांगू इच्छितो की जर तुम्ही इथे खरोखरच कुठली गोष्ट विकत घ्यायला येणार असाल आणि पूर्ण तुमच्या घराचं इंटिरियर तुम्ही करणार असाल तर नक्की एका टेक्निकल पर्सनला तुम्ही सोबत घेऊन या, जसे की इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट, जेणेकरून तुम्हाला पूर्ण इथे आल्यानंतर फायदाच फायदा होईल. तुम्हाला इथे लाईटिंग फिक्स्चरसोबत वॉल क्लॉक्स पण बघायला मिळतील, वेगवेगळ्या डिझाईन्सचे वॉल क्लॉक्स. त्याचबरोबर वेगवेगळे आकाराचे, शेपचे, सायझेसचे तुम्हाला फोटो फ्रेम्स पण बघायला मिळतील. पूर्ण तुमचं घर चकाचक होईल इथल्या ॲक्सेसरीजनी आणि लोक तुमच्या घराला व्हिजिट करून विचारतील पण ही वस्तू तुम्ही कुठून आणली. होम फर्निचरचा पार्ट म्हणलं की प्लांटेशन आलंच तर इनडोअर प्लांट्स पण तुम्ही इथून विकत घेऊन जाऊ शकता. सुंदर असा हा सेक्शन आहे पूर्ण इनडोअर प्लांट्सचा आणि त्याचबरोबर गार्डन ॲक्सेसरीज पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. वेगवेगळ्या शेप्सचे, कलर्सचे कुंड्या पण तुम्हाला इथून विकत घेऊन जाऊ शकता.
किती छान गडद रंगाचे इंडोर प्लांट्स आहेत. वेलींची पण ऑप्शन्स तुम्हाला मिळतात, गवतांमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात. खरंच आयकियामध्ये तुम्ही एक अख्खा दिवस आपला घालवू शकता. आणि आपले जे नातेसंबंधांमधले लोक आहेत, जे आपल्या जवळचे आहेत, मित्रपरिवार आहे, त्यांना तुम्ही इथे गिफ्ट आयटम्स पण देऊ शकता. हे मेणबत्ती होल्डर्स आहेत, वेगवेगळे सेंट्सचे सुगंधित मेणबत्त्या पण इथे मिळतात. आपल्या बाल्कनीसाठी, बॅकयार्डसाठी किंवा गार्डनसाठी आउटडोर सिटिंग फर्निचर्स पण इथे आपल्याला उपलब्ध आहेत. बार्बेक्यू पार्टीसाठी लागणारा स्टोव पण इथे अवेलेबल आहे. आता आपण आयकिया शॉपिंगच्या शेवटच्या टप्प्याला आलो आहोत. हा टप्पा आहे वेअरहाऊसचा. इथे ह्या फ्लॅट ट्रॉलीज तुम्ही बघू शकता. इथे जे काही आपण फर्निचर बघितले होते आत L1 आणि L2 लेवलला, ते इथे वेअरहाऊसमध्ये सुट्टे पार्ट्समध्ये मिळतात. तर आपल्याला कियॉस्कमध्ये जाऊन त्याचं कोड एंटर करायचं आहे आणि त्या त्या वेअरहाऊसच्या सेक्शनमध्ये जाऊन ते फर्निचर निवडायचं आहे आणि ह्या फ्लॅट ट्रॉलीजवरती लोड करून आपण बिलिंग काउंटरकडे जाऊ शकतो. जर तुमच्या गाडीमध्ये इनफ स्पेस आहे की ज्याच्यात हे फ्लॅट फर्निचर मावू शकतात, किंवा तुमच्यासोबत डिलिव्हरी व्हेकल आहे, तर तुम्ही डायरेक्ट इथून फर्निचर घेऊन तुम्ही त्या डिलिव्हरी व्हेकलमध्ये लोड करू शकता आणि आपल्या घरी आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. दोन मजली उंची एवढं हे वेअरहाऊस आहे. बाप रे बाप, किती स्टोरेज आहे. मग कशी वाटली आयकियाची व्हिजिट? एक नंबर, उत्तम. तुम्ही नक्की मिस्टर जेला धन्यवाद म्हणाल आयकिया व्हिजिट केल्यानंतर. सुपर्ब असं हे प्लेस आहे. नक्की तुमच्या घरासाठी उपयुक्त असे सामान इथे मिळू शकतं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचं इंटिरियर लेआउट आयकियामधून करून घेऊ शकता. पण डिस्क्लेमर आहे, तुम्ही जर सोबत आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनरला आणलं तर तुमचं नक्की घर सुंदर होईल आयकियाच्या फर्निचरने. इथे 1 ते 47 एवढे बिलिंग काउंटर्स आहेत, म्हणून कधीही तुम्हाला बिलिंग करण्यासाठी त्रास होणार नाही. आणि जसं आपण L2 लेवल फिरल्यानंतर आपल्याला भूक लागली होती, तसंच L1 लेवल फिरल्यानंतर पण आपल्याला परत भूक लागणार. आणि ह्याचीच दक्षता घेऊन आयकियाने इथे एक कॅफेटेरिया बिलिंग काउंटरच्या समोरच उभा केला आहे. इथे छानरित्या कॉफी, चहा आणि त्याचबरोबर बेकरी प्रोडक्ट्स पण आपल्याला इथे मिळतात. आणि जे आयकिया ब्रँड कॅरी करतं क्वालिटीबद्दल, तर तुम्ही निश्चिंत व्हा, इथे छानच तुम्हाला पदार्थ खायला भेटतील. इथून तुम्ही ग्रीन टीचे बॅग्स आणि कॉफी बीन्सचे बॅग्स पण घेऊन जाऊ शकता.
तर अशा तऱ्हेने आपली आयकियाचे एक्सप्लोरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण एक्झिटच्या दिशेने जात आहोत. हे प्रायव्हेट टॅक्सीसचं ड्रॉप आणि पिकअप पॉईंट आहे. आपण मगाशी ज्यावेळेस व्हिडिओ पहिल्या पार्टमध्ये सुरू केला त्यावेळेस आपण प्रायव्हेट कार्सची एंट्री दाखवली, तर ही टॅक्सीसची एंट्री आणि एक्झिट आहे. आणि जर आपण ट्रेनमधून येत असाल तर तुर्बे स्टेशनच्या समोरून इथून आपण चालत येऊ शकतो आयकिया कॉम्प्लेक्समध्ये, किंवा जर रिक्षाने येत असाल तर रिक्षा हायवेला ड्रॉप करते, तिथून आपण ह्या रॅम्पने चालत येऊ शकतो. तो अशा रीतीने आपण आयकिया एक्सप्लोरेशन कंप्लीट केलेलं आहे. कसा राहिला एक्सप्लोरेशन? सुपर्ब, एक नंबर, धमाल आली, मज्जा आली. प्रत्येकाने ॲटलिस्ट मुंबईच्या आसपास असाल किंवा हैदराबादच्या आसपास असाल तर आयकियाला नक्की व्हिजिट करा. एक अनुभव आहे आयकिया मॉलला व्हिजिट करणं. म्हणजे आजपर्यंत आपण ह्या टाईपचा फर्निचर मॉल कुठेच बघितला नाही आहे आणि आज तो भारतात आहे, तर ह्याचा अनुभव आणि ह्याचा आनंद आपल्याला घ्यायलाच पाहिजे, नाही का? ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की L2 लेवल आपण कंप्लीट केल्यानंतर आपले पाय दुखतात, आपल्याला भरपूर भूक लागते आणि मग आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन कशा पद्धतीचं आपल्याला जेवण मिळतं, काय काय स्टेप्स करावे लागतात ते ऑर्डर करण्याआधी, ह्या सगळ्या आपण तिथे जाऊन पाहू शकलो. तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपल्याला काय काय गाईडलाईन्स फॉलो करावे लागतात हे बघितलं. भरपूर जेवल्यानंतर आपण L2 वरून L1 लेवलसाठी गेलो आणि तो पण एक प्रचंड एरिया आहे कवर करण्यासाठी. आणि तिथे आपण बघितलं वेगवेगळ्या ॲक्सेसरीज प्रत्येक टेम्पलेटसाठी, म्हणजे बेडरूमसाठी असेल, किचनसाठी असेल, बाथरूमसाठी असेल, इवन इंडोर प्लांट्स बघितले, आपले गार्डनसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज बघितल्या. धमाल होती पूर्ण, म्हणजे इट्स अ कम्प्लीट पॅकेज, नो डाऊट. आणि तुम्ही खरंच सिरियस बायर आहात तर तुम्हाला 2 दिवस पण इथे कमी पडतील, एवढे तुम्हाला ऑप्शन्स भेटतात इथे एक्सप्लोर करण्यासाठी. आणि सोबत तुम्ही जर एका टेक्निकल पर्सनला, एका प्रोफेशनल पर्सनला घेऊन आलात, जसं एक इंटिरियर डिझायनर किंवा आर्किटेक्ट, तर तुम्हाला खरंच तुमचं घर छानरित्या डिझाईन करता येईल. आयकियामध्ये स्कॅन्डिविन स्टाईल होम फर्निचर मिळतं, म्हणजेच मॉडर्न लुक पण स्टाईलिश. मग जर तुम्ही कार्पेंटरकडून काम करून घेणार असाल तर आयकिया इज नॉट अ चॉईस फॉर यू. हां, पण तुम्हाला एक रेडीमेड फिटआउट फर्निचर पाहिजे आहे. तुम्ही स्वतः एवढे हौशी आहात की तुम्हाला स्वतःचं फर्निचर स्वतः फिक्स करायचं आहे, डू इट युअर सेल्फ कॅटेगरीचं, आयकिया इज परफेक्ट चॉईस फॉर युअर फर्निचर. कारण की तुम्ही स्वतः तुमच्या डोरस्टेपवरती ते फर्निचर मागवू शकता आणि तुम्ही स्वतः ते फिक्स करू शकता, एवढं सोपं आहे. पूर्ण त्याच्यासोबत रेडीमेड ब्रॉशर येतं त्या फर्निचरसोबत, की कुठला स्क्रू कुठे बसवायचा, कुठल्या पद्धतीने बसवायचा, त्याचे टूल्स पण त्याच्यासोबत येतात. फक्त तुमच्यापाशी ड्रिलिंग मशीन हवं आहे, स्क्रू ड्रायव्हर्स हवं आहेत, जे काही बेसिक आपल्या घरात मिळू शकतं ह्याच गोष्टी हव्यात. त्याच्या व्यतिरिक्त लागणारे जे टूल्स आहेत ते त्या पॅकेज फर्निचरच्या पॅकेजमध्येच मिळतात आपल्याला. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जर तुम्हाला काहीच नको आहे, तुम्हाला फक्त ऑनलाईन जायचं आहे, तुम्ही जर मुंबईत पण नाही आहात, तुम्ही जर हैदराबादमध्ये पण नाही आहात, पण तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत असं वाटतं आहे की खरंच आयकियाचं फर्निचर आपल्या घरात असावं, तर जस्ट लॉग इन टू www.ikea.in, ब्राउज करा, तुम्हाला हवं असणारं फर्निचर तुम्ही स्वतः बघा, आवडलं तर ऑर्डर करा ऑनलाईन, घरपोच येईल. जर तुम्हाला स्वतःहून ते फर्निचर फिक्स नाही करायचं आहे तर त्यांचं इन्स्टॉलेशन सर्व्हिस पण तुम्ही मागवू शकता, इन्स्टॉल करून घ्या. प्लस जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या ओव्हर बजेट जात आहे तर तुम्ही ते फायनान्स पण करून घेऊ शकता. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्प्लीट वन स्टॉप सोल्युशन विथ अ कम्प्लीट पॅकेज तुम्हाला इथे भेटतं. जर तुम्हाला आमचा हा एक्सप्लोरेशन भाग नंबर 1 आणि भाग नंबर 2 आवडला असेल, तुम्ही खुश असाल आमच्या या व्हिडिओमधून, या एक्सप्लोरेशनमधून, तर नक्की आमच्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि कुठला पर्टिक्युलर फर्निचर किंवा पर्टिक्युलर गोष्ट आमच्या या व्हिडिओमधनं तुम्हाला आवडली असेल ती नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि आजपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो टिल आवर नेक्स्ट एक्सप्लोरेशन, टेक केअर, गुड बाय फ्रॉम मिस्टर जे द एक्सप्लोरर. सी यू सून,
बाय बाय।